नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खूप रिक्वेस्टेड अशी ही व्हिडिओ, कारण की मला अशा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्ही बॅचलर्समध्ये राहतो किंवा आमच्याकडे स्वयंपाकाचं साहित्य नाही आहे, तर मग आम्हाला सोपी आणि झटपट होईल अशी रेसिपी सांगा। तर आज मी घेऊन आली आहे चहा आणि कॉफीचं प्रीमिक्स। तर ही रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन कल्पक रेसिपीज बघण्यासाठी स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर सगळ्यात आधी बघूया चहाचं प्रीमिक्स। हे प्रीमिक्स म्हणजे तुम्ही ही पावडर जर 1 ते 1.5 चमचा पावडर 1 कप पाण्यामध्ये मिक्स केली आणि त्यानंतर व्यवस्थित मिसळून हे गाळून घेतलं तर तुमचा चहा तयार आहे। तर हे प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण 2 लवंगा मी घेतलेले आहेत, त्यानंतर 4 काळी मिरी, 2 वेलची आणि 1 अगदी छोटा तुकडा दालचिनीचा। तर याचा आपण आधी चहाचा मसाला बनवून घेऊया ज्यामुळे आपल्या चहाला छान चव येईल। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साधारण 1/2 चमचा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता। तर मला सुंठ पावडर मिळाली नाही त्यामुळे मी सुंठ पावडर वापरत नाही आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे, 1 टेबलस्पून। साखर घातल्यामुळे काय होतं, हे जे मसाले आपण जे घातलेत खडे मसाले ते व्यवस्थित बारीक होतात। आता हे मिक्सरला आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे साधारण 2 मिनटं। आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे, अगदी बारीक पावडर होत नाही याची, साधारण थोडंसं जाडसर राहतं। त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते ॲड करणार आहोत। तर त्यासाठी आता मी इथे घालते 1/2 कप साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने अजून कमी जास्त करू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही शुगर फ्री सुद्धा वापरू शकता। त्यानंतर मी इथे 1 कप मिल्क पावडर वापरते आणि 1/2 कप चहा पावडर। तर तुम्ही जी कुठली चहा पावडर वापरत असाल ती तुम्ही इथे वापरली तरी चालेल। आणि त्यानंतर हे मिक्सरला बारीक करायचं आहे, फक्त जास्त बारीक करायचं नाही आहे। माझ्याकडून हे थोडंसं जास्त बारीक झालं आहे, पण तुम्ही हे जास्त बारीक करू नका, कारण की जर खूप जास्त बारीक केलं तर गाळल्यानंतरसुद्धा आपल्याला त्यातली थोडीशी जी पावडर आहे ती चहामध्ये बघायला मिळते। त्यामुळे हे जास्त बारीक करायचं नाही, साधारण 1 मिनटभर बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ही जी प्रीमिक्सची पावडर आहे आपली चहाची ती आपण चाळून घेणार आहोत व्यवस्थित। हे प्रीमिक्स जे आहे ते 6 महिने हवाबंद डब्यात अगदी व्यवस्थित टिकतं आणि तुम्ही केव्हाही हे गरम पाण्यात टाकून त्याचा चहा करून घेऊ शकता। आता मी हे व्यवस्थित चाळून घेतलं आहे, आता याचा चहा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपण उकळलेलं पाणी वापरणार आहोत। आता हे प्रीमिक्स हवाबंद डब्यात मी ठेवून देणार आहे। चहा बनवण्यासाठी इथे मी 1/2 टेबलस्पून प्रीमिक्स वापरते आहे आणि त्यानंतर त्यामध्ये उकळतं पाणी घालणार आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कधीही प्रवासात आपण हे प्रीमिक्स डब्यामध्ये भरून सोबत उकळत्या पाण्याची एक किटली किंवा एखादी उकळत्या पाण्याची बॉटल असते ती सोबत ठेवली तरी आपण हवा तेव्हा चहा बनवून घेऊ शकतो। आता हा आपला चहा तयार आहे, मी एकदा गाळून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याच्या बदल्यात गरम दूधसुद्धा वापरू शकता, पण हे आपलं प्रीमिक्स आहे यामध्ये दूध पावडर आहे त्यामुळे दूध वापरलं नाही तरी चालतं। पुढचं प्रीमिक्स बघणार आहोत कॉफी प्रीमिक्स। हे प्रीमिक्ससुद्धा अगदी सोपं आणि झटपट होणार आहे, कुठेही आपण नेऊ शकतो आणि 6 महिने हवाबंद डब्यामध्ये अगदी व्यवस्थित टिकतं। आता हे प्रीमिक्स कसं बनवायचं ते आपण बघूया। त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1/2 कप कॉफी पावडर घालते आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडची कॉफी पावडर वापरू शकता जी तुम्हाला आवडते। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1/2 कप साखर। आता इथेसुद्धा साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता किंवा शुगर फ्रीसुद्धा वापरू शकता। आणि त्यानंतर मी इथे साधारण 1/4 कप मिल्क पावडर घालते आहे। 1 कप वापरली तरीही चालेल जर तुम्हाला जास्त घट्ट कॉफी आवडत असेल तर। आता हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला चाळून घ्यायची गरज नाही आहे जसं आपण चहाचं प्रीमिक्स चाळलं होतं।
तर हे आपण असंच वापरणार आहोत। त्यासाठी मी एक इथे कॉफीचा मग घेतला आहे आणि साधारण 2 चमचे कॉफीचं प्रीमिक्स घालते आहे आणि त्यामध्ये मी उकळतं पाणी ओतून घेणार आहे। जर तुम्हाला अगदी घट्ट हवं असेल किंवा दूध अवेलेबल असेल तर तुम्ही इथे उकळतं दूधसुद्धा वापरू शकता, पण बरेचसे जे घरापासून लांब हॉस्टेलवर राहणारे मुलं मुली आहेत त्यांना दूध अवेलेबल नसतं, तर गरम पाणी तुम्ही इथे वापरलं तरीही चालेल। खूप छान अशी ही इन्स्टंट कॉफी बनते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।